कोरपणा तालुका ग्रामीण पत्रकार संघ, जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन गडसांदूर यांच्या संयुक्त विद्यमानं आणि डॉक्टर विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, समता फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्यानं गडसांदूर ग्रामीण रुग्णालय येथे शुक्रवारी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अंदाजे 300 वर परिसरातील नागरिकांनी या शिबिरात भाग घेऊन लाभ घेतला. सदर शिबिरात छोटे गाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अध्यक्षस्थानी धर्मेंद्र सुलभेवार, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय गडसांदूर होते, तर उद्घाटन ठाणेदार गोपाल भारती यांनी केलं. डॉक्टर सत्यजित पोद्दार, सावंगी मेघे, डॉक्टर भोयर, डॉक्टर पी पी खेकडे, डॉक्टर प्रवीण लोनगाडगे, मनोज भोजेकर आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. डॉक्टरांची टीम आज इकडे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजन केले आहे आणि ह्या शिबिरात खूप प्रमाणे 250 पेशंटची आपण नोंदणी केलो आहे आणि करीब करीब 240 रुग्णांची आपण तपासणी केलो. त्याच्यामध्ये कमी करीबन 155 पेशंटची आपण नोंदणी केलो शस्त्रक्रियासाठी आणि यांच्यासाठी आपण गाडी पाठवत आहोत 3 दिवसात. त्या हिशोबाने 3 बसेसमध्ये आपण गाडी पेशंटला घेऊन जाऊ, त्यांना शस्त्रक्रिया करू, मग पुन्हा आपण गडचंद्रूमध्ये परत आलो. ह्या हिशोबाने हे खूपच चांगलं प्रकरण झालं आहे. एक गडचंद्रूमध्ये छोट्याशा गावात आपण चांगलं रुग्ण पाहण्यासाठी भेटले, त्याच्यासाठी आपण सर्व गडचंदूरमध्ये जे डॉक्टर असोसिएशन आहे, पत्रकार संघ यांना आपण धन्यवाद करतो. मोतीबिंदू आणि शस्त्रक्रिया शिबिरात योगदान दिलं. आम्ही इथे फळं वाटप, बिस्किट, मसाले भात, रुग्णांना पाण्याची सोय, रुग्णांना नेण्याची सोय आम्ही इथे केली आहे.